नागपूरच्या संविधान चौकावर आफ्रोच्या आंदोलनाची दखल घेण्याआधी वीकेबी न्यूज सोबत बोलताना मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे यांनी आफ्रोच्या मागण्याकरता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष देतील असा विश्वास व्यक्त केला. या मुद्द्यावर आमदार कुंभारे यांच्याशी खास बातचीत केली आहे वीकेबी न्यूजचे संपादक मुकेश हेडाव यांनी. काही ठराविक मागण्याकरिता कालपासून नागपूरच्या संविधान चौकावर आफ्रो म्हणजे राईट्स फॉर ऑर्गनायझेशन फॉर ह्युमन या संघटनेचं आंदोलन सुरू आहे. आमरण उपोषण सुरू आहे. काही लोकांच्या नोकरी गेल्या, ते रुजूवर झाले, त्यांना पगार नाही मिळत आहे. या मागण्याकरिता आणि काही आणखी मागण्याकरिता त्यांचं आंदोलन तिथे सुरू आहे. या विषयावर आमच्यासोबत बोलायला मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे आहेत. भारतीय जनता पक्षाचे ते आमदार आहेत आणि हलबा समाजाचं ते प्रतिनिधित्व करतात. भाऊ, जे आंदोलन सुरू आहे ज्या मागण्याकरिता, काय म्हणाल? आफ्रोट संघटना मागील अनेक वर्षापासून अनेक आंदोलन केली आहेत, त्यातलाच हा प्रकार आहे. मागे त्यांचं आंदोलन संविधान चौकात सुरू होता आणि तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब नागपुरात आले होते आणि मी त्यांना जाऊन भेटलो, त्यांना विनंती केली की साहेब असं असं आंदोलन चालू आहे, आपण त्या आंदोलनात भेट द्यावी. आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही जाऊन साहेबांनी जे काही आश्वासन दिले आणि त्याप्रमाणे त्यांनी आंदोलन सोडलं होतं. काही आंदोलनं जे केली, ज्या मागण्या होत्या, काही सुटल्या, काही सुटल्या नाही. आता मागण्या मलाही माहीत आहे आणि त्या आताच मुंबईला सध्या आफ्रोट संघटनेचं आंदोलन सुरू होतं. मी परवा तिथे जाऊन आलो आणि त्यांना सांगितलं, मी सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिलेलं आहे आणि त्यांनी दिवाळीनंतर त्याची बैठक लावणार आहे. दिवाळीनंतर बैठक लागल्यावर नक्कीच त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. जी ज्या मागण्या आहेत की जे 2022 जे जी आर आहे त्याचं शुद्धीपत्रक, त्याच्यामध्ये अंमलबजावणी करून त्याचं शुद्धीपत्रक काढावं आहे. त्यानंतर काही लोकांना सेवेवर रुजू केलेलं आहे पण त्यांची त्यांना वेतन लागू केलेलं नाही, असेही लेडीज तिथे बसलेल्या आहेत, आमरण उपोषण करत आहे. किती घोर अन्याय होत आहे समाजात? नाही, ते अन्याय तर होतच आहे पण मी सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितलं आहे आणि त्याचा मार्ग अगदी मीटिंग लागल्यानंतर त्याचा मार्ग 100% निघेल. हे होते मध्य नागपूरचे आमदार विकासजी कुंभारे. त्यांनी आज भेट द्यायचं निश्चित केलेलं आहे. आप्रो संघटनेचं आंदोलन आमरण उपोषण संविधान चौकावर सुरू आहे, त्या संदर्भात त्यांच्याशी बातचीत होती. कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह मुकेश हेडव, वीकेबी न्यूज नागपूर.